झाले दिला अंधार इतका मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा झाला गली उजळायला हे बरे झाले दिला अंधार इतका मला हे बरे झाले दिला अंधार इतका आज नाशिक मध्ये बिबट्याचा थरार बघायला मिळाला आहे. या बिबट्याने 4 लोकांना जखमी केले असून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या सावरकरनगर शंकरनगर भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याचा थरार नागरिकांनी अनुभवला. शंकरनगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. तेथील मोकळ्या भूखंडातील गवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसला होता. बघ्यांची गर्दी आणि त्यांच्या आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि मग त्यानं बंगल्यांच्या दिशेने धाव घेतली. 10-12 फुटाच्या भिंतीवरून बिबट्याने सहज भेद देत बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घातला. बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने 4 जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रथम वनरक्षक उत्तम पाटील जखमी झाले. त्यानंतर नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठीने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून समोरील मारवा बंगल्यात झेप घेतली. या बंगल्यात लपण्याची जागा शोधत असताना बिबट्याचे चित्रीकरण करणाऱ्या वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार तब्रेज शेखवर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर पत्रकार कपिल भास्कर यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला. पोलिसांच्या काठ्यांमुळे बिबट्या बिथरला. वन विभागाचे रेस्क्यू पथक एअरगनच्या सहाय्याने टॅक्सुलाईज करण्यासाठी योग्य संधी आणि जागेचा विचार करत होते. याच दरम्यान बिबट्या दिसता क्षणी पोलीस कर्मचारी त्याच्या मागे लाठ्याकाठ्या घेऊन धावत होते. त्यामुळे या बिबट्याला टॅक्सुलाईज करताना अडचणी आल्या. वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी 3 वेळा इंजेक्शन सोडले असता 2 इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. मारवा बंगल्याच्या गेटवर लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या येऊन अडकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.